नमस्कार मित्रांनो, आज आपण कणसाची लोळी बनवणार आहोत। दोन कणसाचे दाणे, कांदा, मिरची, लसूण, सांबार मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे बारीक करून घेऊया। अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे। आता आपण दोन पोळ्या तेल घेतलेला आहे, बंद करून टाकायची आणि कांदा टाकायचा। कांदा लाल होत भाजायचं आणि अरे कांदा हा लाल झालेला आहे। आता त्यामध्ये मिरची लसूणची पेस्ट टाकायची। आणि परतून घ्यायचं। याच्यामध्ये थोडी हळद घालायची, फक्त मीठ। थोडं मीठ घालायचं। हे मिश्रण तयार झालेलं आहे। याच्यामध्ये बारीक केलेले याचे दाणे टाकूया। पूर्णपणे हलवलेली आहे आणि याला वाफू द्यायची। आता हे वाफून घेऊया। अशा प्रकारे ही लोढी तयार झालेली आहे। आवडली असेल तर नक्की कमेंट करून सबस्क्राईब करा।